आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो. आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात. आपण अजित पवार साहेबांच्या चर्चा होत्या की आज आपण पवार साहेबांची भेट घेतली, पवार साहेबांची आपण भेट घेतली का, पुढील विधानसभेबाबत काही चर्चा झाली का, तुमचं काय म्हणतं? नाही, आज सुरेश भाऊंच्या या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या समितीमध्ये होतो आणि त्या कारणामुळे मी या कार्यक्रमाला हजर होतो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, काही वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु राजकीय अशी काही कोणतीही चर्चा या ठिकाणी झाली नाही. मी जरी अजितदादांच्या गटात त्या ठिकाणी सामील जरी झालो असलो तरी मागील 2-2.5 वर्षापासून मी काही पवार साहेबांचे संबंध तोडले अशातला भाग नाही. आजही मी त्यांना नेता मानतो आणि मागील 2 वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल किंवा वैयक्तिक बोलण्यातून असेल मी नेहमीच पवार साहेबांचं नाव राज्यातील एक मोठे नेते, एक लोकनेते म्हणून सातत्याने या ठिकाणी घेत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे. कडून काही तुम्हाला पुढील विधानसभेबाबत सूचना देण्यात आला, तुमची त्या विधानसभेबाबत चर्चा झाली? तशी राजकीय कोणतीही चर्चा आज काही झाली. आपण अजितदादांचं नेतृत्व मान्य करता आणि पवार साहेबांचं मान्य करता? मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो. कोणते पवार? मी माझ्याकरता दोन्ही खरं म्हटलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे अनेक वर्षापासून मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहे. जवळपास आता 30 वर्ष झाले मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे. परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळं मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो. आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात.